Good morning, girls. Today is Thursday. Today's date is 7/1/2021. आज गुरुवारच्या या गणिताच्या दुसऱ्या तासिकामध्ये मी तुम्हा सर्व मुलींचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते. मुलींनो, पेज नंबर 37 वरील आपण दोन व्हिडिओ काल पाहिले. यामध्ये आपण काय शिकलो? तर दोन संख्या दिलेल्या असतात आणि दोन संख्यामधील दशक मोठा कोणता आहे तो दशक शोधायचा, आणि ज्या संख्येचा दशक मोठा आहे, टेन्स मोठा आहे, ती संख्या मोठी आहे हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलो, त्याची उदाहरणे सोडवली. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर दशक सेम असेल तर मग आपण काय केलं, दशक सेम असेल तर युनिटच्या जागी असलेली संख्या पाहिली आणि मग त्याच्यावरून संख्यांची तुलना केली, संख्या कंपेअर केल्या. तर हे जे आपण शिकलो हे मराठीतून शिकलो, इंग्लिशमधून शिकलो, ती उदाहरणे पण आपण सोडवली. पण बघा, हे दोन जे आपण शिकलो हे इंग्लिशमध्येही शब्दांमध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे आणि वाचताही आलं पाहिजे. म्हणून या दोन व्हिडिओचे दोन वाक्य मी इथं आहेत दिलेले आहेत, बघा फळ्या. तर हे दोन्ही वाक्य आपण वाचायचे आहे. पहिलं वाक्य आहे बघा, द नंबर विथ द ग्रेटर टेन्स डिजिट इज द ग्रेटर नंबर. पुन्हा एकदा वाचते बघा, द नंबर विथ द ग्रेटर टेन्स डिजिट इज द ग्रेटर नंबर. मी याचे उच्चारसुद्धा खाली लिहिलेला आहे, द नंबर विथ द ग्रेटर टेन्स डिजिट इज द ग्रेटर नंबर. आणि त्याचा अर्थ पण लिहिला आहे, म्हणजे काय, तर ज्या संख्येतला दशक मोठा ती संख्या मोठी असते. तर हे दोन्ही वाक्य तुम्ही वहीत लिहायचे 10 वेळा. एक वाक्य 10 वेळा लिहायचं, दुसरं वाक्य 10 वेळा लिहायचं. लिहित असताना प्रत्येक वेळेस प्रत्येक शब्द उच्चारासहित वाचायचा, आलाच पाहिजे वाचायला. आणि म्हणून मी तुम्हाला उच्चारही दिला आहे आणि अर्थही दिला आहे. आता दुसरं वाक्य वाचूयात आपण, बघा. इफ द टेन्स आर इक्वल द डिजिट इन युनिट प्लेस विल हेल्प. हे सगळे शब्द तुम्हाला गेलेले आहेत, कुठलाही शब्द गेला नाही असा नाही. बघा, याचा उच्चारसुद्धा मी खाली लिहिला, इफ द टेन्स आर इक्वल द डिजिट इन युनिट प्लेस विल हेल्प. याचा अर्थ खाली लिहिला आहे, दोन संख्या यातील दशक समान असेल तर युनिटच्या जागी असलेल्या संख्येची मदत घेऊन तुलना करावी. म्हणजे बघा, हे जे आपण शिकलो आहेत पहिलं वाक्य ते पहिल्या व्हिडिओमध्ये आहे, आणि दुसरं वाक्य जे शिकलो आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे. म्हणून हे दोन्ही वाक्य तुम्ही 10 वेळेस लिहायचे आहेत. आणि मला 10 वेळा लिहून झाल्यानंतर दोन्ही वाक्य वाचून दाखवायचे आहेत तुम्ही, आणि दोन्ही वाक्य वाचायचे, त्याचा व्हिडिओ तयार करायचा आणि मला सेंड करायचा. मला पण कळलं पाहिजे ना तुम्हाला वाचता येतं का नाही, आणि वाचता येतच हे सगळे शब्द तुम्हाला पहिली दुसरी 6 महिन्याच्या आधी केलेले आहेत. आणि जरी एखादा शब्द अडला तर खाली त्याचा उच्चार आहे, त्याचा अर्थ आहे, हे लिहिलेलं तुम्ही मला वाचून दाखवायचं आहे. म्हणजे इंग्लिशमधलं वाचायचं आणि त्याचा अर्थ हे वाचून दाखवून एक व्हिडिओ तयार करायचा. 1 मिनिटाचा होईल तुमचा व्हिडिओ आणि वाचून दाखवा. आणि हे सुद्धा तुम्हाला वाचता आलं पाहिजे बरं का. हे बघा मी वर काय लिहिले, राईट म्हणजे लिहा, फॉलोईंग म्हणजे खालील, खाली दिलेले सेंटेन्सेस वाक्य 10 टाइम्स म्हणजे राईट, फॉलोईंग सेंटेन्सेस 10 टाइम्स म्हणजे खाली दिलेले वाक्य 10 वेळा लिहा. हे लिहा, मला व्हिडिओ करून पाठवा आणि हे वाक्य लिहिलेले फोटोही टाका. आणि तुम्हाला उदाहरणासाठी काही मी गणितं देणार आहे, ते पण सोडवा आणि पाठवा. पुढील बुधवारी
पुन्हा गणिताच्या तासाला भेटूयात. बाय गर्ल्स, काय अडचण असेल तर मला फोन करा, मी नक्कीच तुमचं शंका निरसन करेन. हे दोन व्हिडिओ आणि हा तिसरा व्हिडिओ, पेज नंबर 37 हा पूर्ण टॉपिक कम्पॅरिंग नंबर्स तुम्हाला समजला असेल ही मी अपेक्षा करते. कम्पॅरिंग नंबर्सचे आपले 4 व्हिडिओज साधारणपणे झालेले आहेत. पुन्हा एकदा 4 व्हिडिओ यूट्यूबवर बघा, समजून घ्या आणि खाली दिलेली उदाहरणे सोडवून फोटो काढून पाठवून द्या. हे रीडिंग करा, ह्याचे व्हिडिओ तयार करा आणि पाठवा. ओके, बाय गर्ल्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.